खानापुरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार? सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। खानापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे मतदारसंघाचं लक्ष लागले। माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी आमदार सदाशिव पाटील आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील या तिघांची नावं चर्चेत आहेत। राजेंद्र देशमुखांनी उमेदवारी करावी त्यांना खानापूर मतदारसंघातून सदाशिव पाटील पाठबळ देतील। सगळे विरोधक एकत्र येऊन सुहास बाबर यांचा पाडाव करता येईल असा एक मतप्रवाह आहे। काहींना वाटते की माजी आमदार सदाशिव पाटील मैदानात उतरले तर निवडणूक जोरदार होईल, त्यांनी मैदानात उडी मारली तर मैदान मारायला सोपं जाईल असंही बोललं जातं। पण माजी आमदार सदाशिव पाटील यासाठी इच्छुक नसल्याची चर्चा। त्यांचे सुपुत्र वैभव पाटील यांचं गेली 4 वर्ष झालं भावी आमदार म्हणून प्रमोशन सुरू आहे, तेही उमेदवारी करायला इच्छुक आहेत। महाविकास आघाडीकडून त्यांची उमेदवारी फायनल होईल अशी शक्यता अधिक वाटते। महायुतीकडून सुहास बाबर यांची उमेदवारी फायनल आहे आणि त्यांचा प्रचारही सुरू झालाय। फक्त महाविकास आघाडीच काय, खानापूर मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे। वाटाघाटीत ते हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडणार की सेनेकडून उमेदवार देणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही। शिवसेनेनं ही जागा सोडली नाही तर वैभव पाटलांना मशाल हाती घ्यावी लागेल, ते आता तुतारी वाजवण्याच्या तयारीत आहेत। पण मतदारसंघाच्या वाटाघाटीत शिवसेनेनं ही जागाच सोडली नाही तर त्यांना मशाल हाती घ्यावी लागेल, नसेल तर अपक्ष लढावा लागेल। सुहास बाबर धनुष्य हातात घेऊन मैदान मारण्यासाठी सज्ज झाले आहेत, तर दुसऱ्या बाजूनं महाविकास आघाडीचं काय हा प्रश्न आहे। खानापूर मतदारसंघात काय होणार, महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, इथं मशाल पेटणार की तुतारी वाजणार याकडे लोकांचं लक्ष लागलंय।